नमस्कार विद्यार्थी मित्रो, आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक या यूट्यूब चॅनेलवर आपण फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित मॅथमॅटिक्स पूर्णपणे पाहणार आहोत. गणित म्हणजेच इथं गणिताचे दोन भाग, गणित भाग एक बीजगणित आणि गणित भाग दोन भूमिती, हे पूर्णपणे आपण पाहणार आहोत. जे गणित भाग एकमध्ये जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामधील माहिती तसेच सराव संच पूर्णपणे पाहणार आहोत. फक्त सराव संच नाही तर माहितीसह सराव संच पाहणार आहोत. तर गणित लक्षात ठेवा, 100 मार्कसाठी गणित आहे, त्याच्यापैकी 40 मार्क गणित भाग एक आणि गणित भाग दोनला 40 मार्क आणि 20 मार्क तुमच्या प्रॅक्टिकल म्हणजे तुमचं गृहपाठ असतील. तुमचं सामाई परीक्षेला तुम्ही ज्या पद्धतीनं मार्क काढता त्या पद्धतीनं तुम्हाला ते 20 मार्क दिले जातात. तर गणित हा असा विषय आहे की तुम्हाला तिथं 100 पैकी 100 मार्क हे पडतातच आणि पडलेच पाहिजे. जर तुम्ही हे यूट्यूब चॅनलवरती लेक्चर पूर्णपणे व्यवस्थित जर पाहिलीत तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्कही पडणारच. फक्त गणितामध्ये करायचं काय, डोकं स्थिर ठेवायचं. म्हणजेच 10 आणि 12 किती असते तर 10 आणि 12 22 असते. खरं तुम्ही गडबडीमध्ये 23 लेता तर ते चालत नाही. गणितामध्ये एकदा चूक तर चूक, बरोबर तर पूर्णपणे फुल मार्क मिळतात. हे दुसऱ्या विषयांसारखं गणितामध्ये नसतं. 10वी हा एक पाया आहे आणि हा पाया जर तुम्ही मजबूत केला तर तुम्हाला बघा, लक्षात ठेवायचं, पुढील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत परत पुढील जे शिक्षण आहे त्याच्यासाठी याचा उपयोग होतो, 10वीचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही बघा, लक्षात ठेवायचं, 8वीमध्ये 9वीमध्ये गणितामध्ये किती मार्क पाडलेत याचा विचार आता करत बसायचा नाही. एवढं लक्षात ठेवायचं, 10वीमध्ये आपल्याला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क काढायचे आहेत. ज्याला गणित सोपं जातं आहे त्याला इतरही विषय सोपे जातात. गणितामध्ये आवड निर्माण आपल्याला करायची आहे आणि गणितामध्ये मार्क आपल्याला काढायचे आहेत. जर तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतील तर तुम्हाला ही लेक्चर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित पहा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्कही पडतीलच. सुरुवातीला आपण गणित भाग एक बघायचा आहे आणि त्यानंतर गणित भाग दोन बघायचा आहे. तर गणित भाग एक बघत असताना सुरुवातीला आपल्याला त्यातील जी काही प्रकरणं आहेत ती माहीत करून घ्यायची आहेत. तर प्रकरणं माहीत असल्यानंतर म्हणजे साईच्या साई जी गणित भाग एकमधील प्रकरणं माहीत करून घ्यायची, त्यांची नावं लक्षात ठेवायची सुरुवातीला आणि त्यानंतर मग प्रकरणं चालू करायची. कारण का प्रकरणं कुठलं आहेत, म्हणजे एखादा जर प्रश्न त्या प्रकरणामधलं आहे, कुठल्या प्रकरणामधला आहे हे सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे. आणि समजा बाहेर कोणीतरी विचारलं बाबा गणिताचं तिसरं प्रकरण कुठलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. त्यासाठी प्रकरणं पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. आणि जे कोणी हुशार विद्यार्थी आहेत त्यांना प्रकरणं तर तोंडपाठी राहतातच, म्हणजे प्रकरण एक वेगळंच आहे. ओके, त्यानुसार आज बघा, लक्षात ठेवायचं, आपण गणित चालू करायचं आहे. तर गणित लक्षात ठेवा, गणिताला 100 मार्क आहेत, त्याच्यापैकी 40 मार्क गणित भाग एकला आहे, 40 मार्क गणित भाग दोनला आहेत आणि 20 मार्क तुमच्या प्रॅक्टिकलला आहेत. तर लक्षात ठेवायचं, 40 40 20, 100 पैकी 100 मार्क तुम्हाला पडलीच पाहिजेत, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी काय आपल्याला माहीत नाही, आपल्याला 100 पैकी 100 मार्क गणिताला पडली पाहिजेत. गणिताला जर 100 मार्क पडलीत तर दुसरे विषय सुद्धा तुम्हाला मी गॅरंटी देतो चांगले मार्क मिळणारच. 10वीचं संपूर्णपणे गणित इथं या यूट्यूब चॅनेलवरती पाहणार आहोत आजपासून आपण. त्यानुसार जास्त वेळ न घालवता आपण आज चालू करत आहोत. बघा लक्षात ठेवायचं, गणित भाग एक, गणित भाग एक. मी सांगितल्या पद्धतीनं पहिल्यांदा गणित भाग एक मधली जी काही 6 प्रकरणं आहेत ती साईच्या साई प्रकरणं तुम्हाला माहीत असली पाहिजेत. तर बघा लक्षात ठेवायचं, पहिलं जे प्रकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरण यामध्ये पाहायचं काय, तर दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती बघायच्या. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करण्याजोगी समीकरण कुठले आहेत ते बघायची. मी त्यावेळी सांगतो हे नेमकं काय आहे ते. त्याच पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरणाचं उपयोजन म्हणजे वापर कुठं करायचा, व्यवहारामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणं सोडवायचीत का की त्यांचा वापर कुठं होतोय, तिची शाब्दिक उदाहरणं सोडवायची. म्हणजे आपण जगत असताना
तर आपल्याला ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाचा वापर कुठं होतोय हे नेमकं आपण शाब्दिक उदाहरणामधून सोडवायचं, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचं उपयोजन. त्यानंतर दोन नंबरचं आहे ते वर्ग समीकरणं. वर्ग समीकरणं हा एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे, अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. वर्ग समीकरणांची ओळख बघायची त्याच्यामध्ये असताना, वर्ग समीकरणांची ओळख, वर्ग समीकरणं सोडवण्याच्या पद्धती बघायच्या, वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप. मला माहिती आहे तुम्हाला माहीत असेल की वर्ग समीकरणं हे तुम्हाला आठवीपासनं असेल, सातवी आठवीपासनं, मग वर्ग समीकरणाला दोन मुळं असतात, बरोबर आहे. तर त्यांचं स्वरूप कसं असतंय मी सांगतो त्यावेळी. तसंच वर्ग समीकरणांचं उपयोजन कुठं होतंय, वापर कुठं होतंय, शाब्दिक उदाहरणं सोडवायची व्यवहारामध्ये, म्हणजे व्यवहारामध्ये कुठं बाबा त्याचा वापर होतोय वर्ग समीकरणांचा हे बघायचं. वर्ग समीकरणं झाल्यानंतर तीन नंबरचं आहे ते अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणीमध्ये क्रमिका काय असते, अंकगणिती श्रेणी म्हणजे नेमकं काय, अंकगणिती श्रेणीमधलं यन्व पद काय असते, अंकगणिती श्रेणीमधील यन पदांची बेरीज, ह्या सर्व गोष्टी अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये आपण शिकायच्या आहेत. अंकगणिती श्रेणी झाल्यानंतर चार नंबरचं जे प्रकरण आहे ते म्हणजे अर्थनियोजन. अर्थनियोजन हे नवीन एक टाकलेलं तुम्हाला चॅप्टर आहे. तर या अर्थनियोजनमध्ये आपण बघायचं काय, तर GST ओळख. GST म्हणजेच काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. प्रत्येक गोष्टीवरती समजा हा मार्कर 20 रुपयाला आहे, तर ॲक्च्युअलमध्ये याची प्राईस असते 18 आणि 2 रुपये कशाला जातो आहे, ते सरकारला टॅक्स म्हणून जातो आहे. हे GST आकारण्यात येते. GST लागू कवापासून करण्यात आली, GST गणन कसं केलं जातं, शेअर्स काय असतात, म्युच्युअल फंड काय असतात, हे आपण अर्थनियोजनमध्ये शिकायचं. अर्थ म्हणजे काय, पैसा, आणि नियोजन, पैशाचं नियोजन कसं करायचं, असं हे अर्थनियोजनमध्ये शिकायचं. पाच नंबरचा जो काय बघा लक्षात ठेवायचं चॅप्टर आहे तो म्हणजे संभाव्यता आहे. संभाव्यतामध्ये आपण शिकायचं काय आहे, तर संभाव्यतामध्ये नमुना अवकाश काय असतोय. समजा एखादं नाणं असलं, म्हणजे 1 रुपयाचं नाणं आहे, एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल, ही संभाव्य घटना असत्या. हे संभाव्यता या चॅप्टरमध्ये आपण बघायचं आहे. त्यानंतर बघा लक्षात ठेवायचं 6 नंबर आहे ते सांख्यिकी आहे. सांख्यिकीमध्ये तुम्हाला मध्य काय असते, बहुलक काय असते, मध्ये काय असते, ह्या गोष्टी आपल्याला सांख्यिकीमध्ये बघायचं आहे. ज्यावेळी हे प्रकरण चालू करेल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन ह्या सर्व गोष्टी. तर सुरुवातीला बघा लक्षात ठेवायचं, ही 6 प्रकरणं तुम्ही फक्त लक्षात ठेवा कधी पण. तर ही 6 प्रकरणं कुठलं कुठलं, पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणं, 2 नंबरचं वर्ग समीकरणं, 3 नंबरचं अंकगणिती श्रेणी, 4 नंबरचं अर्थनियोजन, 5 नंबरचं संभाव्यता आणि 6 नंबरचं सांख्यिकी. ही 6 प्रकरणं लक्षात ठेवा पहिल्यांदा. तर आता बघा लक्षात ठेवायचं, बोर्डाच्या पेपरला ह्या प्रत्येक चॅप्टरला काही ना काहीतरी वेटेज आहे. प्रत्येक चॅप्टरला किती मार्काला हे प्रकरण येते हे पण आहे. तर बोर्डानुसार बघा लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सांगतोय पर्यायसह गुण म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं, मार्क्स विथ ऑप्शन. ओके, जे मी आता जे गुण सांगणार आहे ते पर्यायसह सांगणार आहे. पर्यायसह गुण म्हणजेच काय, तर तुम्हाला असं असतंय बघा, 5 कुठलेही 5 पैकी 4 लिहा, मग तुम्ही 4 लिहिता आणि 1 सोडता. 1 सोडता म्हणजे तो एक्स्ट्रा असतोय, ऑप्शनला असतोय, म्हणजेच पर्यायसह गुण. तर पर्यायसह गुण दोन चलातील रेषीय समीकरण अत्यंत महत्त्वाचं प्रकरण, 12 मार्काला येते. फोकस चांगला करायचा याच्यावरती, दोन चलातील रेषीय समीकरणावरती. वर्ग समीकरण सुद्धा 12 मार्काला येते. वर्ग समीकरण सुद्धा 12 मार्काला येते, अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. अंकगणिती श्रेणी, अर्थनियोजन आणि संभाव्यता एकूण काय बघा लक्षात ठेवायचं, हे 8 मार्काला येते. हे सुद्धा 8 मार्काला येते आणि हे सुद्धा काय बघा लक्षात ठेवायचं, 8 मार्काला येते. ही तिन्ही काय बघा लक्षात ठेवायचं, 8 मार्काला येतात. परत आणि सांख्यिकी किती मार्काला येते, 12 मार्काला येते. जर टोटल ह्यांची बेरीज केली 12 12 8 8 8 आणि 12, तर यांची बेरीज किती होत्या, 60 बेरीज होत्या. यांची बेरीज किती होत्या, 60. म्हणजे बोर्डाची जी काय ब्ल्यू प्रिंट आहे, बोर्डाचा जे काय पेपर आहे, ते तुम्हाला 60 मार्काचा येतोय. परंतु त्याच्यापैकी तुम्ही अटेम्प्ट किती मार्काचा करायचा आहे, किती मार्काचा पेपर लिहायचा आहे, तर तुम्ही 40 मार्काचा काय करायचा आहे, पेपर लिहायचा आहे. गणित भाग किती मार्काचा लिहायचा आहे, 40 मार्काचा. तुम्हाला 60 मार्काचा येणार आहे. त्या 60 पैकी कुठलं पण तुम्ही काय बघा लक्षात ठेवायचं, 40 मार्काचा लिहायचा आहे. आणि तुम्हाला काय बघा, या ठिकाणी 40 पैकी 40 मार्क पाडायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यानुसार आपण गणित भाग 1 मधलं आज पहिलं जे काय बघा लक्षात ठेवायचं प्रकरण बघणार आहे.
पहिला जो काही चॅप्टर बघणार आहे ते म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणं. तर बघा लक्षात ठेवायचं, आपण पाहूया दोन चलातील रेषीय समीकरणं. तुम्ही ही माहिती बघा लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, लिहून घ्या. आणि आता आपण गणित भाग एकमधलं पहिलं प्रकरण बघत आहोत, ते म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणं. त्यानुसार आज आपण पहिलं प्रकरण पाहणार आहोत, ते म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरणे. रेषीय समीकरणे आता काय बघा लक्षात ठेवायचं, हे जे काय प्रकरण लिहिलेलं आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, ह्याचा पहिल्यांदा अर्थ समजावून घ्या. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय, हे काय लिहिले, या प्रकरणाचा नेमका अर्थ काय तो समजावून घ्या. दोन चलातील म्हणजेच काय, दोन चल असणार आहेत. चल किती असणार आहेत, दोन असणार आहेत. चल म्हणजे काय की बघा लक्षात ठेवायचं, चल ह्याला म्हणतात की बघा लक्षात ठेवायचं, एक समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणामध्ये चल समजा काय बघा लक्षात ठेवायचं, एक्स असलं आणि दुसरं चल काय बघा लक्षात ठेवायचं, वाय जर असलं. तर ह्या समीकरणामध्ये चलाची एक्सची किंमत जर समजा 5 आली आणि वायची किंमत जर काय बघा 4 आली, आणि जर दुसरं समीकरण घेतलं तर त्याची एक्सची किंमत काय बघा लक्षात ठेवायची 8 येईल आणि वायची किंमत काय बघा 7. म्हणजे चलामध्ये समीकरणानुसार चलाची किंमत काय होत्या, बदलत राहत्या. त्याला चल म्हणायचं, त्याला व्हेरिएबल्स म्हणायचं. ओके, चल चल कसं काय बघा लक्षात ठेवायचं असतात, चल कुठली कुठली असतात, तर एक तर महत्त्वाचं चल म्हणजे काय बघा एक्स असेल, दुसरं म्हणजे वाय असेल, एक एम असेल, तर काय बघा लक्षात ठेवायचं एन असेल, असे चलं असतात. ओके, लक्षात ठेवायचं. तर चलांच्या किमती काय बघा समीकरणानुसार बदलत राहतात. तर जे काही समीकरण आहे त्या समीकरणामध्ये दोन चल असणार आहे. आणि रेषीय समीकरण म्हणजे काय, दोन चलातील रेषीय समीकरणे काय. पहिल्यांदा समीकरणं म्हणजे काय, पहिल्यांदा समीकरणे म्हणजे काय, समीकरणे म्हणजे काय, समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी असते. बघा लक्षात ठेवायचं, 3x + 4y = 12 हे एक समीकरण आहे, लक्षात ठेवा. तर इथं काय बघा लक्षात ठेवायची, हिची बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूची गोष्ट आणि बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूची गोष्ट दोन्ही समान आहेत. तर ह्या 12 एवढ्या किमती एवढंच हिची किंमत सुद्धा 12 आहे. तर कशी, तर एक्स आणि व्हायला काहीतरी किंमत असणार आहे, एक्स आणि व्हायला काहीतरी किंमत असणार आहे. ह्या एक्स आणि ह्या 3 म्हणजे एक्सचा सहगुणक आहे तो 3 आहे. ह्या एक्स आणि 3 कुठलं चिन्ह असतं, तर गुणाकाराचं चिन्ह असतं. या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह असतं, ते गुणाकाराचं असते. वाय आणि 4 कुठलं आहे, गुणाकाराचं असते. तर बघा लक्षात ठेवायचं, समीकरणामध्ये समीकरणाची डावी बाजू आणि समीकरणाची उजवी बाजू या दोन्ही कशा असतात, समान असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि समीकरण चालू झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी मधी काय असते, बरोबर चिन्ह असते. एक लक्षात ठेवायचं, बैजिक राशी असत्या, एक असत्या बैजिक राशी. बैजिक राशी बघा लक्षात ठेवायचं, आता मी सांगतो, x² + 6x + 10 ही एक बैजिक राशी आहे समजा. तर बैजिक राशीमध्ये कुठं मधी बरोबर चिन्ह नसतं, बैजिक राशीच्या कधी पण सुरुवातीला बरोबर चिन्ह असतं. खरं समीकरणामध्ये कसं असते, समजा हे एक समीकरण आहे, 3x + 4y = 12 हे एक समीकरण आहे. तर समीकरणामध्ये मधी कुठंतरी बरोबर चिन्ह असतं, म्हणजे बैजिक राशी आणि समीकरणामध्ये तुम्हाला फरक समजून आला. ओके, आता काय सांगतोय मी, रेषीय समीकरण म्हणजे काय. तर रेषीय समीकरण म्हणजे बघा, तर बघा असा एक आलेख आहे समजा, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, बरोबर आहे, हा वाय ॲक्सिस आहे. तर जे काही समीकरण असते ते समीकरणाची लाईन जी येते अशी स्ट्रेट लाईन येते, अशी सरळ लाईन येते, त्याला रेषीय म्हणायचं, एका रेषेमध्ये येते. त्या समीकरणाची जर तुम्ही आलेखावरती लाईन काढली, आलेखावरती रेष मारली, तर ती कशी येत्या, सरळ येते, म्हणून त्याला रेषीय समीकरण असं म्हणायचं. दोन चलातील रेषीय समीकरणे समजलं तुम्हाला, ह्या प्रकरणाचा अर्थ काय, तर त्यानुसार दोन चलातील रेषीय समीकरणे आपण अभ्यासणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये रेषीय समीकरणे म्हणजे काय लक्षात आलं, दोन चलामध्ये ज्या समीकरणामध्ये दोन चल असणार आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती बघायच्या आणि त्याचं उपयोजनसुद्धा बघायचं, ह्या सर्व गोष्टी आपण बघायच्या. दोन चलातील रेषीय समीकरणं बघा लक्षात ठेवायचं, ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि
चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी, एक असते. प्रत्येक पदाची कोटी किती असते? एक असते. त्याला काय म्हणतात? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. त्याला दोन चलातील रेषीय समीकरण, रेषीय समीकरणे असं म्हणतात. म्हणजेच काय बघा, लक्षात ठेवायचं म्हणजेच काय, ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात, चल किती असणार आहेत? दोन असणार आहेत. म्हणजे समजा एक चल एक्स असेल तर दुसरं चल वाय असणार, अशी दोन चलं असणार समीकरणामध्ये. दोन चलं लक्षात ठेवायची. आणि चल असणाऱ्या म्हणजे जी काही चल आहे त्या प्रत्येक पदाची कोटी, कोटी म्हणजे चलाचा घातांक एक असतो. किती असतो? एकच असला पाहिजे. जर त्या चलाचा घातांक दोन असला, म्हणजेच कोटी जर दोन असली, तर त्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं नाही, तर त्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा, चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी एक असते. कोटी एकच असली पाहिजे. बघा लक्षात ठेवायचं, मी उदाहरण सांगतो एक तुम्हाला, उदाहरण सांगतो हे बघा लक्षात ठेवायचं, तेच उदाहरण सांगतो आता बघा लक्षात ठेवायचं. 5x अधिक 2y अधिक 17 बरोबर 0 असं एक काय बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तर इथं चल किती आहेत बघा, x आणि y ही दोन चल आहेत, बरोबर आहे. आणि चल असणाऱ्या, आता ह्या चलाचा जो काय घातांक आहे इथे दिसत नाही, म्हणजे किती असतोय तो एक असतोय. इथं व्हायचा घातांक किती आहे? एक आहे. चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे? एक आहे. दिसत नाही म्हणजे किती असते? ती एक असते. म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, बरोबर आहे. दोन चलातील रेषीय समीकरण आहे. बघा लक्षात ठेवायचं, इथं जर 5x² + 2y समजा असतं अधिक 17 = 0 असं असतं, तर इथं काय झालं असतं रे, एक्सचा वर्ग म्हणजे चल असणाऱ्या प्रत्येक ह्या चलाचा, तर ह्या चलाचा घातांक किती आहे? एक आहे. परंतु ह्या चलाचा घातांक किती आहे? ह्या चलाचा घातांक 2 आहे. म्हणजे हे रेषीय समीकरण नाही, एवढं लक्षात ठेवायचं. चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती असणार आहे? एक असणार आहे. त्यालाच काय म्हणतात? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. ही दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या किंवा डेफिनेशन आहे. आता दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप, कसं असतं बघा लक्षात ठेवायचं. सामान्य रूप म्हणजे काय? तर दोन चलातील रेषीय समीकरण दिसतं कसं? तर बघा लक्षात ठेवायचं, ते असतं कसं बघा लक्षात ठेवायचं, x + by + c = 0 असं असतं. तर दोन चलातील रेषीय समीकरणाचं तुम्हाला जर काय बघा लक्षात ठेवायचं असेल, जर दिसत कसं असेल, तर x + by + c = 0 म्हणजे काय? तर x हे चल आहे, त्याचा सहगुणक a, एक काहीतरी संख्या आहे. वाय एक काय बघा लक्षात ठेवायचं, चल आहे, त्याचा सहगुणक बी आहे. आणि सी एक काहीतरी बघा लक्षात ठेवायचं, संख्या आहे, बरोबर 0. म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं, या ठिकाणी जे ए आहे, बी आहे, ए बी सी ह्या काय आहेत बघा लक्षात ठेवायचं, ह्या वास्तव संख्या आहेत. ह्या काय आहेत बघा लक्षात ठेवायचं, ए बी सी ह्या वास्तव संख्या आहेत. आता वास्तव संख्या म्हणजे काय, बरोबर आहे, हे तुम्हाला काय बघा लक्षात ठेवायचं, प्रश्न पडला असेल. ए बी सी ह्या वास्तव संख्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. वास्तव संख्या म्हणजे काय? तर एक तर काय बघा लक्षात ठेवायचं, वास्तव संख्या म्हणजेच काय, तर तुम्हाला सांगतो, ए आणि बी ह्या एकाच वेळी 0 नसणार. ए पण, हे पण लक्षात ठेवा, ए आणि बी, ह्या एकाच वेळी, काय बघा लक्षात ठेवायचं, एकाच वेळी, 0 नसतात. हे लई महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं, ह्या एच आणि बीची किंमत 0 नसली पाहिजे. मग 0 सोडून काय बघा लक्षात ठेवायचं, वास्तव संख्या म्हणजे काय? 0 सोडून काय बघा लक्षात ठेवायचं, म्हणजे नैसर्गिक संख्या असणार. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून चालू होते नैसर्गिक संख्या, एक पूर्ण संख्या नसणार, पूर्ण संख्या 0 पासून चालू होत्या. मग 0 काय बघा लक्षात ठेवायचं, ए आणि बीची किंमत नसते. नैसर्गिक संख्या चालू होतात 1 पासून, 1, 2, 3, 4, 5 अनंतपर्यंत असेल, ओके लक्षात ठेवायचं, नैसर्गिक संख्या असतील. म्हणजे बघा लक्षात ठेवायचं, एक उदाहरण सांगतो, 5 ही एक संख्या, 5 ही काय बघा लक्षात ठेवायचं, धनसंख्या आहे. ही धनसंख्या असेल 0 नसणार. परत काय बघा लक्षात ठेवायचं, वजा 5 असेल
एखादी संख्या काय बघा लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हात असेल, एखादी संख्या अपूर्णांकामध्ये असेल, एखादी संख्या काय बघा लक्षात ठेवायचं वर्गमुळामध्ये असेल, या सगळ्या संख्या म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं वास्तव संख्या असतात. एक उदाहरण सांगितले मी, हे सगळ्या संख्या काय असतात वास्तव संख्या असतात, यांना वास्तव संख्या म्हणायचं. कळालं? ए बी सी ह्या वास्तव संख्या असतात, एक्स आणि वाय तिथं चल असते आणि चलाची कोटी किती एक आहे, हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. सामान्य रूप समजलं, दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या समजली, ओके लक्षात ठेवायचं. आणि ए बघा लक्षात ठेवायचं, ए आणि बी हा एकाच वेळी शून्य नसणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. समजलं? ह्यानुसार आता काय बघा लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, हेच उदाहरण घ्या, हेच उदाहरण मी सांगतो बघा लक्षात ठेवायचं. एक उदाहरण देतो, उदाहरण कुठलं आहे तर उदाहरण एक आहे ते बघा लक्षात ठेवायचं, 3x = 4y + 12. आता एक आहे बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही पहिल्यांदा सांगायचं आहे, तर आहे. का आहे? कारण इथं चल दोन आहेत आणि चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे, एक आहे. आता याचं सामान्य रूप काय असणार आहे बाबा, तर याचं सामान्य रूप काय बघा लक्षात ठेवायचं, याचं सामान्य रूप काय असणार आहे, तर सामान्य रूप याचं 3x असणार आहे वजा 4y असणार आहे, 3x + 4y काय बघा 12 = 0, हे त्याचं काय झालं सामान्य रूप झालं. म्हणजे बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आपण सर्व गोष्टी घेतल्या, 3x हे 4y इकडं अधिक होतं, इकडे येऊन काय बघा लक्ष +4y झालं आणि +12 होतं, इकडे येऊन काय बघा +12 झालं. आणि बरोबर चिन्हाच्या इकडं ह्या सर्व गोष्टी इकडे घेतल्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला काय राहणार आहे, 0 राहणार आहे. ते झालं त्याचं काय बघा सामान्य रूप. समजलं? आता त्यानुसार मी काय बघा लक्षात ठेवायचं, तुम्हाला समीकरणे देणार आहे, त्या समीकरणात ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ते ओळखायचं आहे, जर असेल तर त्याचं सामान्य रूप सांगायचं आहे. ओके, आता आपण काही बघा लक्षात ठेवायचं, समीकरणं इथं दिलेली आहेत, मीनं ही समीकरणं दिलेली आहेत, ती दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत की नाही ती सांगायची आहेत, जर असतील तर त्यांचं सामान्य रूप लिहायचं आहे. तर बोर्डाला तुम्हाला काय बघा लक्षात ठेवायचं, हा एक प्रश्न असतोच असतो, हे रेषीय समीकरण आहे का नाही ते सांगा, जर असेल तर त्याचं सामान्य रूप लिहा. जर रेषीय समीकरण असेल तरच तुम्ही त्याचं सामान्य रूप लिहू शकता, अन्यथा त्याचं सामान्य रूप तुम्हाला लिहिता येत नाही. त्यानुसार पहिलं जे काय बघा लक्षात ठेवायचं उदाहरण आहे ते 4m + 3n = 12. तर इथं काय बघा लक्षात की चल कुठले कुठले आहेत, एम आणि एन हे चल आहे. चल काय नेहमी एक्स आणि वाय असतं असं नाही, चल ही वेगवेगळी पण असतात. एम आणि एन ही चल आहे आणि एम चा जो काय घातांक आहे एक आहे, एनचा घातांक किती आहे एक आहे, म्हणजे चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे एक आहे, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आणि जर आहे त्यामुळे ह्याचं काय बघा लक्षात ठेवायचं, जे काय सामान्य रूप आहे ते कसं आहे, 4m म्हणजे बरोबर चिन्हाच्या या बाजूला घ्यायचं, जर बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला जर मी ते 12 घेतलं तर काय होणार, +12 होणार, = 0. बरोबर चिन्हाच्या कधी पण ज्या काही ह्या उजव्या साईडला ज्या पण काही बघा लक्षात ठेवायचा अंक आहेत काय पण जरी असतील ते काय बघा लक्षात ठेवायचं, बरोबर चिन्हाच्या या बाजूला घ्यायचं, कधी पण लक्षात ठेवायचं तेच त्याचं सामान्य रूप असतं, इतकं सोपं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि सामान्य रूप काय असतं, ax + by + c = 0. त्यानंतर काय बघा लक्षात ठेवायचं, 3x² + 7y = 13, हे काय बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही, तर नाही. का नाही, कारण चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती असली पाहिजे, एक असली पाहिजे, इथं किती आहे 2 आहे, त्यामुळे ते काय बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण नाही, त्याचं सामान्य रूप लिहिता येणारच नाही. आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही, तर हे दोन चलातील रेषीय समीकरण एक्सचा काय बघा घातांक एक आहे, वायचा एक आहे आणि √2 काय बघा लक्षात वर्गमुळामध्ये 2 ही एक संख्या आहे, वर्गमुळामध्ये 5 हे काय बघा लक्षात ठेवायचं संख्या आहे, वास्तव संख्या आहे, बरोबर आहे की नाही. जर वास्तव संख्या असेल ती वास्तव संख्या ही काय बघा लक्षात ठेवायचं वजा पण असते, वास्तव संख्या धन पण असते, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. जर दोन चलातील रेषीय समीकरण असेल तर त्याचं सामान्य रूप काय असणार आहे, वर्गमुळामध्ये 2x + काय बघा लक्षात ठेवायचं, वर्गमुळामध्ये 5y + काय होणार बघा लक्षात ठेवायचं, 16 = काय बघा लक्षात ठेवायचं, 0 बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं, 0. कळालं? समजलं काय बघा लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय बघा लक्षात की 4 नंबरला आहे ते
झिरो एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य. जर बघाय केलं तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. तर इथे चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे? एक आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं ए ची जी किंमत आहे, इथं ए असते ना, इथं बी असते आणि इथं सी असते. इथं सी ची किंमत किती आहे? वजा तीन आहे. इथं सी ची किंमत वजा तीन आहे. इथं बी ची किंमत सहा आहे, अधिक सहा आहे. आणि काय बघा, ए ची किंमत काय बघा लक्षात ठेवायचं, झिरो आहे. कधी पण ए ची आणि किंमत बी ची किंमत झिरो असली असता कामा नाही. जर झिरो असली तर ह्याचा अर्थ काय होणार, ह्याचा अर्थ मला सांगा. झिरोने एक्स ला गुणलं तर म्हणजे हे निघूनच जाणार. झिरोनं कुठल्याही संख्येला निघल्यानंतर ते झिरोच येते, म्हणजे इथं झिरो येणार. आणि सहा वाय वजा तीन म्हणजे इथं फक्त एकच चल येणार. बरोबर आहे. इथं बघा लक्षात ठेवायचं, मी इथं हे एवढं इथं लक्षात घ्या. झिरो एक्स अधिक सहा वाय वजा तीन बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं, झिरो आहे. तर मला सांगा, ह्या झिरोने एक्सला गुणल्यानंतर झिरो आणि अधिक काय बघा लक्षात ठेवायचं, सहा वाय वजा तीन बरोबर शून्य. म्हणजेच काय, सहा वाय वजा तीन बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं, शून्य. सहा वाय वजा तीन बरोबर शून्य म्हणजेच काय, इथं चल किती आहेत बघा, एकच चल आहे. आणि एक चल असलं की ते काय बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण असणार आहे काय, तर ते दोन चलातील रेषीय समीकरण नसणार आहे. म्हणजे इथं सरस राहिल्या नाही म्हणून नाही. त्यानंतर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, इथं बघा दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ओके. त्यानंतर हे बघा लक्षात ठेवायचं, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, तर दोन चलातील रेषीय समीकरण हे नाही. कारण बघा लक्षात ठेवायचं, आपण जर काय बघा त्रिकस गुणाकार केला तर ह्याचा काय बघा लक्षात की चार वाय होणार. इथं बघा लक्षात घ्या, चार वाय. आणि इथं काय बघा लक्षात ठेवायचं, अधिक पाच एक्स. आणि खाली काय येणार, एक्स वाय बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं, येणार चार. आता मी हे काय बघा लक्षात की एक्स वाय इकडे भागाकारामध्ये, इकडे काय बघा लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये येणार. म्हणजे चार वाय अधिक पाच एक्स बरोबर चार एक्स वाय. आता जर बघाय गेलं तर चार वाय आणि पाच एक्स म्हणजे एक्सचा सहगुणक एक आहे, वायचा सहगुणक एक आहे. परंतु इथं एक्स वाय ही दोन्ही चल एकत्र आलेले आहेत. आणि दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये दोन चल कधीही एकत्र नसतात. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, इथं सरळ सरळ नाही येणार. इथं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. आणि हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, नाही का, नाही. कारण दोन चल एकत्र आलेले आहेत, त्यामुळे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तर एवढी मी काय बघा लक्षात ठेवायचं, तुम्हाला समीकरणं दिलेली आहेत. ही सात समीकरणावरून तुम्हाला समजलं असेल की दोन चलातील रेषीय समीकरण कुठले कुठले असतात. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये काय बघा लक्षात ठेवायचं, सामान्य रूपानुसार तुम्ही लक्षात ठेवा, एक्स अधिक बी वाय प्लस सी बरोबर शून्य. तिथं ए ची किंमत असं नाही की बघा लक्षात ठेवायचं अधिकच ए असला पाहिजे, ए ची किंमत वजा पण असू शकते. मी तुम्हाला सांगितले, ओके, मी तुम्हाला काय सांगितले, उदाहरणात तुम्हाला मी सांगितले पाच पण असेल म्हणजे धन पण असेल, वजा पाच पण असेल, वजामध्ये पण असेल, अधिकमध्ये पण असेल, वर्गमुळामध्ये पण याची किंमत असू शकत्या, दशावचिन्हामध्ये पण असत्या, अपूर्णांकामध्ये सुद्धा असू शकत्या. ही बघा लक्षात ठेवायचं, एच्या बीच्या सीच्या किमती असू शकतात. ओके, ह्या वास्तव संख्या असतात, त्यांनाच तर वास्तव संख्या म्हणतात. आणि ए आणि बी हे शून्य नसतात एकाच वेळी. म्हणजे काय, ते शून्य असलं तर तुम्हाला सांगितले काय होतं ते. ओके, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय सांगितलं. आज दोन चलातील रेषीय समीकरण आपण चालू केलेलं आहे, आज आपण इथंच थांबायचं आहे. आज मी तुम्हाला काय बघा लक्षात ठेवायचं, गणित भाग एकची साईच्या साई प्रकरणं सांगितली आणि दोन चलातील रेषीय समीकरण हे आपण पहिलं प्रकरण चालू केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर त्यानुसार आज आपण इथं थांबूया. खरं तुम्ही काय बघा लक्षात ठेवायचं, हे पूर्णपणे आज जे काय सांगितलं आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास करायचा. ओके, जी गोष्ट ज्यावेळी झाल्या त्याचवेळी पूर्णपणे कम्प्लीट करायची. म्हणजे नंतरनं तुम्हाला काय बघा लक्षात ठेवायचं, असं नाही की बघा आज बघितले आणि त्यानंतर ते बघायला उघडून महिन्यान, असं चालत नाही. जी गोष्ट आज बघितली ती आजच बघा. तर आज आपण इथं थांबूया.